नमस्कार, आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरात कशा प्रकारे आरसा ठेवावा, कसा ठेवू नये, कोठे ठेवावा आणि कोठे ठेवू नये। घरात फुटलेला आरसा ठेवणे हा वास्तुशास्त्रानुसार खूप मोठा वास्तुदोष समजला जातो। या दोषामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि या नकारात्मक ऊर्जेमुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो। आपण खूप महागडे आणि मोठमोठे आरसे आणून घरात सजवितो आणि कधी जर हा आरसा फुटला तर आपल्याला तो फेकण्याची इच्छा काही होत नाही। आपण तो ज्या ठिकाणी फुटला आहे तेथे पडद्याने झाकून देतो किंवा तो आरसा चिकटवतो, परंतु यामुळे तो आरसा पूर्वीसारखा तर होत नाही ना। आणि आपण त्यात ज्यावेळी आपले प्रतिबिंब बघतो त्यावेळी त्यातील नकारात्मक ऊर्जा आपल्यावर परावर्तित होते आणि हीच नकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरते। हे छोटे छोटे दोष असतात ज्यामुळे आपण छोट्या मोठ्या अडचणीत येत राहतात, पण आपल्या लक्षात येत नाही किंवा छोटासा दोष आहे काही नाही असे म्हणून आपण त्या दोषाकडे दुर्लक्ष करतो। परंतु छोटे छोटे दोष मिळून एक मोठा वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात। वास्तुशास्त्रानुसार घरात फुटलेला आरसा, काचेची सामग्री, कप, पेले, बाउल, फुटलेले बल्ब, बंद पडलेले बल्ब अशा सर्व वस्तू नकारात्मक असतात। यामुळे घरातील वातावरण बिघडते आणि घरात दोष निर्माण होतात। म्हणून जर आपल्याही घरात अशा काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील तर लगेचच घराबाहेर काढा, कारण फुटलेल्या आरशात चेहरा बघणेही अशुभ असते आणि अशा वस्तू घरात ठेवल्यास घरात दरिद्रता येते। त्याशिवाय काचेच्या फुटलेल्या वस्तू घरात ठेवल्यास त्यापासून आपल्या शरीराला इजाही पोहोचू शकते। आपण घरात आरसा कोणत्या दिशेला लावतो यावरही आपल्या घरातील वास्तुशास्त्र आणि दोष अवलंबून असतात। जर आपण घरात आरसा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावला असेल तर तो तेथून लगेचच काढून टाका। दक्षिण किंवा पश्चिमेला आरसा लावल्यास आपल्या घरावर आर्थिक संकट तसेच आजारपण, त्रास, दुःख, अडचणी, बिझनेसमध्ये तोटा अशा घटना घडू लागतात। घरातील आरसा शक्यतो उत्तर दिशेला लावावा। उत्तरेला शक्य नसेल तर पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला लावावा। यामुळे आपल्या नोकरी व्यवसायात भरभराट होईल आणि आपल्या जीवनातही आनंद येईल। गोल किंवा अंडगोल अशा वर्तुळाकृती आरशाचाही वापर करू नये। आरसा नेहमी चौकोनी किंवा आयताकृतीच असावा। गोल आरसा दिसायला कितीही आकर्षक असला तरीही त्यापासून दोष निर्माण होत असल्याने तो कधीही घेऊ नये। चौकोनी आरशामुळे आपल्या व्यवसायात फायदा होतो। बेडरूममध्ये आरसा कधीही असू नये, यामुळे पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात। आणि जर असेलच तर पती पत्नीचा बेड अगदी समोर आरशात दिसणार नाही अशी अरेंजमेंट असावी। आणि तसे शक्य नसेल तर रात्रीच्या वेळी बेडरूममधील आरशाला पडदा लावावा। आरसा नेहमी स्वच्छ असावा। अंधुक, धूसर आरसा कधीही असू नये, तसेच आरसा वेळोवेळी स्वच्छ करावा। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।